Hello everyone, I'm your science teacher Vaishnavi Patil. Welcome back to Gurugari Academy. तर फ्रेंड्स, यापूर्वीच्या सेशनमध्ये आपण खूप छान आणि इंटरेस्टिंग माहिती पाहिली. आय होप तुम्ही तो पूर्ण सेशन पाहिला असेल आणि तुम्हाला त्या बाबतीत जे काही प्रॉब्लेम्स असतील त्या तुम्ही कमेंट देखील केल्या असतील. ओके, तर फ्रेंड्स, आजच्या सेशनमध्ये आपण जो काही तुमचा सायन्स पार्ट सेकंडचा तिसरा चॅप्टर आहे, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट सेकंडचा शेवटचा सेशन आहे हा. ओके, तर हा चॅप्टर आज आपला इथे संपेल. तर यानंतर पुढचे जे काही चॅप्टर्स असतील ते नेक्स्ट सेशन मध्ये भेटतील. तर त्यापूर्वी आपण या चॅप्टरचा जो काही शेवटचा पार्ट आहे, दॅट इज रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, हा पार्ट समजून घेऊया. ओके, तर फ्रेंड्स, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे काय? तर बऱ्याच वेळेला काय होतं, तुम्ही आता सध्या प्युबर्टीच्या फेज मध्ये आहात, म्हणजे मॅच्युरेशनच्या फेज मध्ये आहात. गर्ल्स मध्ये या एज मध्ये मेन्स्ट्रुअल सायकल व्हायला स्टार्ट होते आणि बॉईज मध्ये काय होतं तर स्पर्म प्रोडक्शन व्हायला सुरुवात होते. ओके, हे आपण पाहिलेलं आहे. पण बऱ्याच वेळेला आपली स्वतःचे जे काही पर्सनल हायजीन आहे ते आपण व्यवस्थितपणे ठेवू शकत नाही, किंवा आपण ओपन माइंडली सगळ्या गोष्टींची चर्चा देखील करू शकत नाही. तर आपला जो आपली जी काही सोसायटी आहे किंवा आपल्या देशामध्ये बऱ्याच वेळेला काय होतं, ज्या काही पर्सनल प्रॉब्लेम्स आहेत, जे काही आपले रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बद्दलचे इश्यू आहेत, ते शेअर न करता ते मधल्यामध्ये हिडन केले जातात, लपवले जातात. मग त्यामुळे काय होतं, बरेचसे डिसऑर्डर्स होतात, बरेचसे आजार होतात. मग ते आजार झाल्यानंतर त्याचा परिणाम आपल्या फिजिकल हेल्थवरती देखील होत असतो. त्यामुळे ओपन माइंडेडली आपण काय करायला हवं, आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत, जे काही रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बद्दलचे प्रॉब्लेम्स आहेत, ते एखाद्या चांगल्या फिजिशियनशी, एखाद्या चांगल्या डॉक्टरशी, किंवा आपल्या घरामध्ये जे काही एल्डर्स असतात, ब्रदर सिस्टर असतील, किंवा आपले फ्रेंड्स असतील, यांच्याशी आपण शेअर करायला हवे. ओके, तर आज आपण काय पाहणार आहोत, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. ज्या पद्धतीने आपली हेल्थ महत्वाची असते, तशाच पद्धतीने ही रिप्रोडक्टिव्ह हेल्थ देखील महत्वाची असते. A person's state of being physical, mental and social strongness is called as health. एखादा पर्सन काय, तर तो फिजिकली, आपण त्याला एक्सटर्नली म्हणतो, मग ते इंटरनली त्याची बॉडी व्यवस्थित असणं, स्ट्रॉंग असणं, मेंटली देखील तो स्ट्रॉंग असायला हवा आणि त्याच्यामध्ये सोशल स्ट्रॉंगनेस देखील असायला हवा, तेव्हाच आपण त्या कंडिशनला काय म्हणतो, हेल्थ म्हणतो. तर फ्रेंड्स, जेव्हा केव्हा तुम्ही कोपुलेशन कराल किंवा सेक्शुअल इंटरकोर्स कराल, तर अशा वेळेला तुमचे जे काही पार्टनर्स आहेत, सेक्शुअल पार्टनर्स आहेत, ते तुमच्याशी सहमत असायला हवेत, किंवा तुमच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं बॉन्डिंग असायला हवं. मी काय म्हणते हे तुम्हाला समजत आहे ना? तर फ्रेंड्स, आपल्या भारतामध्ये काय होतं, आपल्याला माहित आहे, आपल्या भारतामध्ये बऱ्याचशा गोष्टीबद्दल बरेचसे मिसकॉन्सेप्शन आहेत. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्या भारतामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये परंपरा किंवा जे काही आपले पूर्वजांनी केलेल्या गोष्टी आहेत त्या आणल्या जातात, किंवा त्याच्यामध्ये अध्यात्म दडलेला असतो, किंवा बऱ्याचशा अंधश्रद्धा देखील पाळल्या जातात. इन आवर कंट्री देअर सीम्स टू बी अ लॅक ऑफ अवेअरनेस रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ड्यू टू व्हेरियस रिझन्स लाईक सोशल कस्टम्स, ट्रॅडिशन्स, इलिटरेसी, शायनेस एक्सेट्रा. तर आपल्या देशामध्ये काय होतं बऱ्याच वेळेला, तर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बद्दल कोणीही जनजागृती करत नाही. साधं आपण रिप्रोडक्टिव्ह हेल्थ असं देखील म्हणताना बऱ्याच वेळेला आपण विचार करतो, मग त्यामागची कारणे काय आहेत, सोशल कस्टम्स, लोक काय म्हणतील, बरोबर ना, लोक काय म्हणतील. अशा समजा तुमच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, तर त्या प्रॉब्लेम्स सांगितल्यानंतर लोकांची काही रिएक्शन असेल याची भीती असतेच, किंवा ट्रॅडिशन्स, आपल्या ज्या काही जुन्या परंपरा आहेत, वंशवाद आहे, तर त्यांना देखील पाळणं आपलं काम आहे. इलिटरेसी म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, अशिक्षितपणा असेल, शायनेस, लाज वाटते, हो ना, अशा गोष्टी सांगायला लाज वाटते. मग या सर्व गोष्टींमुळे काय होतं, आपल्या भारतामध्ये जे काही रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे, सेक्शुअल हेल्थ आहे, त्याबद्दल कुठल्याही प्रकारचं अवेअरनेस लोकांमध्ये जाणीव नसते. ऑकरन्स ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल इज रिलेटेड विथ रिप्रोडक्टिव्ह अँड ओव्हरऑल हेल्थ ऑफ वुमेन, बट इन आवर कंट्री देअर इज लॉट ऑफ मिसकन्सेप्शन अबाउट इट. तर मेन्स्ट्रुअल सायकल घडणं ही वुमेनच्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थशी रिलेटेड आहे. जर मेन्स्ट्रुअल सायकल नसेल तर कशा पद्धतीने ओव्हम
रिलीज होणार आणि कशा पद्धतीने फर्टिलायझेशन होऊन तिथे नवीन एम्ब्रियो होईल, तर या सर्व कॉन्सेप्ट अशा एकमेकांशी लिंक्ड आहे. पण आपल्या देशामध्ये काय आहे, तर त्या कॉन्सेप्टचा काय केला जातो, चुकीचा अर्थ काढला जातो. तो म्हणजे कशा पद्धतीने, तो वुमेन सेड टू बी इम्प्युअर इन हर पिरियड्स. तर ती जी काही वुमेन आहे तिच्या पिरियड मध्ये काय जे मानली जाते, इम्प्युअर मानली जाते. तर का, तर आपले जे काही पूर्वज होते, एन्शियंट ज्या काही परंपरा आहेत, ट्रॅडिशन्स आहेत, ते म्हणजे काय, तर जे काही आपली मेन्स्ट्रुअल सायकल असते, त्या मेन्स्ट्रुअल सायकलच्या फर्स्ट 5 डेज मध्ये त्या वुमेनला ब्लिडिंग होत असते. हो ना, मग ते ब्लिडिंग होत असताना तिला आराम करणं महत्वाचं असतो. पूर्वीच्या काळी वुमेन्सना शेतावरती जाऊन काम करावं लागायचं, तशाच पद्धतीने घरचं सर्व काम करावं लागायचं, मग त्यांना आराम मिळावा. त्या ब्लिडिंग फेज मध्ये त्या अगदी वीक होत असतात, त्यांना इन्फेक्शन होण्याचे जास्त चान्सेस असतात. म्हणून आपल्या पूर्वजांनी हा कॉन्सेप्ट काढला, म्हणजे त्यांनी ब्लिडिंग फेज मध्ये आराम करावा म्हणून हा कॉन्सेप्ट निघाला, कि त्यांनी कुठल्याही वस्तूला हात वगैरे लावू नये आणि त्यांनी ते ब्लिडिंग फेज मध्ये आराम करावा. पण आपल्याकडे त्याच्याबद्दलचे वेगवेगळे मिसकन्सेप्शन आहेत. ते म्हणजे काय, वुमेननी त्या काळामध्ये कुठल्याही वस्तूला हात लावू नये, कोणालाही शिवू नये, एवढेच नव्हे तर मंदिरामध्ये प्रवेश करू नये, अशा बऱ्याचशा गोष्टीच्या मिसकॉन्सेप्शन आहेत. ओके, पण आता सध्याची परिस्थिती पाहिलं तर वुमेन्स आर वर्किंग पार विथ मेन ड्यू टू दिस दे हॅव टू स्टे आउटडोर्स फॉर होल डे. तर आता सध्याची कंडिशन आपण जर पाहिली तर काय होतंय, तर बऱ्याच वेळेला वुमेन्स ह्या पुरुषांसमवेत, मेल समवेत त्यांच्या बरोबरीने काम करतात. ते दिवसभर बाहेर असतात, मग ते त्यांच्या ब्लिडिंग फेज मध्ये देखील काम करतात. पण पूर्वीच्या काळी बऱ्याच वेळेला काय होतं की त्या वुमेन्सना शेतावरती जाऊन त्यांना जे काही हेवी काम आहेत ते करावं लागायचं. ब्लिडिंग ऑकर्स ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये काय होते, पहिल्या स्टार्टिंगच्या फेज मध्ये दॅट इज ब्लिडिंग फेज तर होते. मग त्यामुळे काय करायला हवं, ड्यू टू दिस, त्यामुळेच प्रायव्हेट ऑर्गन्स म्हणजे जे काही जेनेटिल्स असतील त्यांना मेंटेन करणं, वेळोवेळी स्वच्छ करणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं, जे काही प्रॉब्लेम्स आहेत रिगार्डिंग टू रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मे अराय. त्यामुळे काय होऊ शकतं, बऱ्याचशा रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या प्रॉब्लेम्स उद्भवू शकतात. त्यामुळे आपले जे काही प्रायव्हेट ऑर्गन्स आहेत, प्रायव्हेट पार्ट्स आहेत, ते वेळोवेळी स्वच्छ करायचा. तशाच पद्धतीने फक्त वुमेन्स मध्येच नव्हे तर मेल्स मध्ये देखील जर तुम्ही स्वतःच्या जेनिटल ऑर्गन्सची व्यवस्थितपणे काळजी नाही घेतलात तर तुम्हाला देखील बरेचसे रिप्रोडक्टिव्ह हेल्थचे प्रॉब्लेम अराइज होऊ शकतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे, जर जशा पद्धतीने आपण सध्या पाहतो की कोरोना इज अ कॉन्टेजिनियस डिसीज असं म्हणत आहेत, पण हा जो काही कॉन्टेजियस म्हणजे एकमेकाच्या संपर्कात आल्यानंतर होणारा डिसीज आहे, तशाच पद्धतीने सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज देखील आहेत. म्हणजे ड्युरिंग द इंटरकोर्स ऑर प्युपुलेशन हे डिसीज एकमेकांकडे ट्रान्सफर केले जातात. मग ते डिसीज कशा पद्धतीने होतात, मग त्यासाठी काय काळजी घ्यायची आहे, हे आपण आता पाहूया. If the unhealthy person is copulating with a healthy person, the disease will transmit towards the healthy person. समजा एखादा अनहेल्दी पर्सन आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीला सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजला या STD असं देखील म्हटलं जातं. ठीक आहे, तर जो काही अनहेल्दी पर्सन आहे ज्याला STD आहे, तो जर एका हेल्दी पर्सन सोबत कॉप्युलेशन करत असेल, सेक्शुअल इंटरकोर्स करत असेल, तर अशा वेळेला त्या अनहेल्दी पर्सन कडून तो डिसीज त्या हेल्दी पर्सन कडे ट्रान्सफर केला जाऊ शकतो. त्यामुळे जे काही तुमचे सेक्शुअल पार्टनर्स आहेत ते STD म्हणजे त्यांच्यावरती कुठला प्रादुर्भाव आहे का, हे याबाबत देखील आपण अवेअर असणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर आहे, देअर आर मेनी सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज. जे काही डिसीज आहेत, बरेचसे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहेत, पण भारतामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये दोन बॅक्टेरियल डिसीज आढळतात. ते कोणते कोणते, दॅट इज गोनोरिया अँड सिफॅलिस. मग हा गोनोरिया कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो किंवा व्हायरसमुळे होतो, हे आपण आता पाहूया. ओके, गोनोरिया इज कॉज्ड बाय अ डिप्लोकोकस बॅक्टेरियम. तर हा जो काही गोनोरिया आहे तो काय होतो, डिप्लोकोकस बॅक्टेरियम नावाच्या त्या बॅक्टेरियामधून होतो. तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकता कशा पद्धतीने तो स्प्रिंग सारखा रोल केलेला आढळतोय. ओके, तर
हा जो काही गोनोरिया आहे तो बऱ्याच वेळेला काय होतं, जे काही विक्टिम आहे, ज्या कोणत्या व्यक्तीला हा गोनोरिया झाला आहे, तर त्या व्यक्तीमध्ये काय होतं, फील बर्निंग सेन्सेशन अँड पेन ड्युरिंग युरिनेशन. तर त्याला युरिनेशन करत असताना त्याच्या जे काही युरिनरी ट्रॅक्ट आहे त्यामध्ये बर्निंग सेन्सेशन होत असतं, तशाच पद्धतीने पेन होतं, म्हणजे त्याला त्रास होतो युरिन सिक्रेट रिलीज करताना आउट ऑफ द बॉडी. ओके, म्हणजे त्याचे हे सिम्पटम्स आहे. देअर मे बी बस फ्रॉम द पेनिस अँड एक्सेसिव्ह सिक्रेशन ऑफ वजायना. एवढंच नव्हे तर पेनिस मधून पस सुद्धा बाहेर येऊ शकतो, ज्याला आपण पू म्हणतो इन शॉर्ट, तर ते देखील बाहेर येऊ शकतं. फक्त पेनिस मधूनच नव्हे तर फिमेलचे जे काही वजायना आहेत त्यामधून सुद्धा ते बाहेर येऊ शकतो. तर हा जो काही गोनोरिया आहे तो अगदी बरा व्यवस्थित होऊ शकतो. तर कशाच्या मदतीने, जे काही वेगवेगळे अँटीबायोटिक्स आहेत त्या अँटीबायोटिक्सच्या मदतीने हा गोनोरिया हा आजार लवकरात लवकर बरा होऊ शकतो. तर तुम्हाला एखाद्या त्यासाठी तुम्हाला तुमचे जे काही जवळपासचे डॉक्टर्स असतील, फिजिशियन्स असतील, त्यांची अशी तुम्हाला त्याचा सल्ला किंवा त्यांची ऍडवाईस तुम्हाला इथे घ्यायला हवी. ओके, त्यानंतर जो नेक्स्ट आजार आहे दॅट इज सिफॅलिस. तर सिफॅलिस हा स्पायरोचिट्टे नावाच्या बॅक्टेरियामुळे होतो, जो की भारतामध्ये याचं खूप जास्त प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं. तर त्यामुळे काय, ह्या स्पायरोचिट्टेमुळे काय होतं, इट इन्फेक्ट्स द म्युकस मेम्ब्रेन इन जेनेटल रेक्टल अँड ओरल रिजन्स हॅव चांद्रस. ओके, तर ह्या स्पायरोचिट्टे या बॅक्टेरियामुळे काय होतं, तर जे काही जेनेटल ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गन्सच्या इंटरनल साइडला एक छोटासा म्युकस मेम्ब्रेन आढळतो, तर तिथे हा इन्फेक्ट होतो. जे काही रेक्टल एरिया असतील, ओरल म्हणजे आपला जो काही ओरल पार्ट आहे, तर त्या ओरल पार्टच्या ह्या म्युकस रिजन मध्ये तो इन्फेक्ट होतो आणि जे चांद्रस प्रोड्यूस करतो. चांद्रस म्हणजे काय, तर मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्याला गाठी म्हणतो किंवा चट्टे म्हणतो, तशा पद्धतीचे स्ट्रक्चर्स इथे आढळायला सुरुवात होते. बाय फाइंडिंग सोर्स ऑफ इन्फेक्शन ट्रीटमेंट कॅन बी गिव्हन. तर सोर्स ऑफ इन्फेक्शन कोणता आहे हे आपण शोधल्यानंतर त्या सिफॅलिस या आजाराचे ट्रीटमेंट घेऊ शकतो. ओके, तर यानंतरचा पॉइंट काय आहे, तर आपण पाहतो बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पॉप्युलेशन एक्सप्लोजन झाले आहे, म्हणजे भारताची जी काही लोकसंख्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत गेलेली आहे. तर हे पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणजे काय, तर एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन विद इन अ शॉर्ट ड्युरेशन इज कॉल्ड ऍज पॉप्युलेशन एक्सप्लोजन. ओके, समजतंय का तुम्हाला, म्हणजे कमी कालावधीमध्ये खूप प्रचंड प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढली, अचानकपणे वाढल्या, तर त्याला आपण काय म्हणतो, पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणतो. ओके, मग हे पॉप्युलेशन एक्सप्लोजन कशामुळे होतं, मग हे पॉप्युलेशन एक्सप्लोजन झाल्यामुळे काय होतं, तर बऱ्याच वेळेला काय होतं, एक्सेस पॉप्युलेशन झाल्यामुळे बऱ्याचशा प्रॉब्लेम होतात. मग त्यामध्ये काय येते, अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी येते, स्ट्रेस ऑन नॅचरल रिसोर्सेस, डिक्रीज द रेट ऑफ पर कॅपिटा. जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत म्हणजे काय, अन्न, पाणी, हवा, आपण सध्याची कंडिशन पाहतो, ऑक्सिजन साठी वारंवार चालू आहे, म्हणजे कोविड काळामध्ये कुठल्याही प्रकारचं ऑक्सिजन सिलेंडर्स मिळत नाहीये. तर अशा सर्व गोष्टींवरती, नॅचरल रिसोर्सेसवरती ताण निर्माण होत आहे. कशामुळे, तर पॉप्युलेशन वाढल्यामुळे. त्यानंतर आहे पर कॅपिटाचं जे काही, पर कॅपिटाचे काही रेट आहे ते डिक्रीज होते. म्हणजे काय, जेवढे लोक आहेत फॅमिलीमधले अपॉन द इन्कम, म्हणजे आपल्याकडे काय होतं, बऱ्याच वेळेला आपण पाहतो की भारतामध्ये कमवणारा व्यक्ती एक असतो आणि बाकीचे बसून खाणारे असतात, त्यामुळे पर कॅपिटा इन्कम हा दिवसेंदिवस कमी होत आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे, सो टू स्टॉप एक्सेसिव्ह पॉप्युलेशन देअर विल बी अ बर्थ कंट्रोल. तर हे जे काही एक्सेसिव्ह पॉप्युलेशन आहे, तर त्याला कुठेतरी स्टॉप केलं पाहिजे, त्याला कुठेतरी आपण पॉज दिलं पाहिजे. यासाठी काय केलं पाहिजे, जन्मदराला आपण कंट्रोल केलं पाहिजे, नियंत्रणात ठेवलं पाहिजे. तर आपण बऱ्याच वेळेला ऐकलं आहे की भारत सरकार वेगवेगळ्या योजना आणत असतं, दॅट इज हम दो हमारे दो, अशा पद्धतीचे स्लोगन्स देऊन भारत सरकार काय करतं, तर बऱ्याच वेळेला लोकांमध्ये जनजागृती पसरवण्याचं काम करतं की आम्ही दोन आहोत तर आमचेही दोन असू द्यात, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये पॉप्युलेशन एक्सप्लॉयटेशन होणार नाही. ओके, मग काय होतं, ड्यू टू एक्सेस पॉप्युलेशन आपण पाहिलं की बऱ्याचशा प्रॉब्लेम्स होतात. मग बर्थ कंट्रोलच्या जे काही मेथड्स आहेत त्या काय करतात,
फर्टिलायझेशन प्रिव्हेंट करतात. मग फर्टिलायझेशन प्रिव्हेंट झालं, फर्टिलायझेशनच नाही झालं तर नवीन बेबी फॉर्मच होणार नाही. तर त्यासाठी दोन मेथड आहेत, दॅट इज फर्स्ट वन दॅट इज टेम्पररी मेथड अँड सेकंड वन दॅट इज परमनंट मेथड. ओके, मग या ज्या काही टेम्पररी मेथड्स आहेत त्यामध्ये काय होतं, बऱ्याचशे प्रकारचे प्रोडक्ट येतात. त्यामध्ये कॉन्डम्स असतील, ओरल पिल्स असतील, कॉपर टी असेल किंवा वेगवेगळे केमिकल मिंक्स असतात जे यूज करून फर्टिलायझेशनला रेस्ट्रिक्ट केलं जातं किंवा अवॉइड केलं जाऊ शकतं. तर बर्थ कंट्रोल करण्यासाठी दोन मेथड्स आहेत, त्या म्हणजे कोणत्या कोणत्या, टेम्पररी मेथड म्हणजे तात्पुरता का होईना बर्थ कंट्रोल आपण थांबवू शकतो. सेकंड वन दॅट इज परमनंट मेथड. तर त्या परमनंट मेथड मध्ये आपण काय करू शकतो, परमनंटली फर्टिलायझेशन स्टॉप होऊ शकतं. हिअर यू कॅन सी हा कशा पद्धतीचे हे कॉन्डम्स असतात. इथे तुम्हाला फिगर मध्ये मेल कॉन्डम्स पाहायला मिळतात. अशाच पद्धतीचे कॉन्डम्स हे फिमेल साठी असतात जे की डायफ्रॅगम म्हणून ओळखले जातात आणि ते सर्विक्सच्या ओपनिंगला काय केले जातात, लोकेट केले जातात. त्यामुळे स्पर्मची एंट्री तिथे होत नाही आणि तिथे फर्टिलायझेशन अवॉइड केले जातो. आणि तशाच पद्धतीने कॉपर टी असेल, हा जो काही कॉपर टी आहे तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पाहायला भेटतो, जो की युटेरस मध्ये लोकेट केला जातो, त्यामुळे काय होतं, तर हा कॉपर टी इथे लोकेट केल्यामुळे स्पर्मची जी काही एंट्री आहे ती इथेच स्टॉप होते आणि फर्टिलायझेशनला अवॉइड केलं जाऊ शकतो. ओके, असे जे काही टेम्पररी प्रोडक्ट असतात किंवा बऱ्याच वेळेला काय होतं, बऱ्याच वेळेला ओरल पिल्स असतात ज्यामध्ये प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन यांचं लेवल बॉडीमध्ये मेंटेन करण्यासाठी ते दिले जातात. ओके, केमिकल्स असतात. केमिकल्स म्हणजे काय, बरेचसे केमिकल्स असतात ज्यामध्ये सोप्स असतात, जेलीज असतात, बऱ्याचशा गोष्टी असतात ज्याद्वारे हे जे काही फर्टिलायझेशन आहे टेम्पररी स्टॉप करू शकतो आणि आपण बर्थ कंट्रोल करू शकतो. ओके, त्यानंतरची नेक्स्ट मेथड आहे दॅट इज परमनंट मेथड. मग या परमनंट मेथड मध्ये काय होतं, सर्जिकल मेथड्स येतात ज्यामध्ये काय होतं, तर या सर्जिकल मेथड मध्ये ट्यूबेक्टॉमी आणि अनॅक्टॉमी नावाच्या दोन मेथड्स आढळतात. मग ही ट्यूबेक्टॉमी केल्यामुळे काय होतं, तर जे काही स्पर्म रिलीज करण्यासाठी व्यास डिफरेन्शिया असतात त्या कट केल्या जातात परमनंटली आणि त्यामुळे स्पर्मची एंट्री फिमेल बॉडीमध्ये होणार नाही. तर गाईज, आपल्या आपण आजच्या सेशनमध्ये खूप म्हणजे खूप महत्वाची माहिती पाहिली जी की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये उपयोगाची आहे आणि त्याबद्दल तुम्ही अवेअर असणं देखील गरजेचं आहे. ओके, तर आपल्या जे काही भारतामध्ये भारतीय समाजामध्ये बऱ्याचशा गोष्टीबद्दल मिसकॉन्सेप्शन आहेत, त्याबद्दल आपण अवेअर असायला हवं. किंवा आपली जी काही रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे ती आपण व्यवस्थितपणे ठेवायला हवी. आणि एवढंच नव्हे तर आपण जे काही आजार पाहिले दॅट इज सिफालिस अँड गोनोरिया, तर याबद्दल सुद्धा आपण अवेअर असायला हवं. आणि आपण हेही पाहिलं की बऱ्याच वेळेला असे काही सिम्टम्स असतात आपण पाहिलं, जसं की पेनिस मधून पस येणं असेल, वजायनामधून एक्सेसिव्ह सिक्रेशन होणं असेल, तर अशा गोष्टी होत असतील तर तुम्ही तुमच्या फिजिशियनला किंवा तुमच्या गायनॅकला, तुमचे जे काही गायनोकॉलॉजिस्ट असतात त्यांना तुम्ही भेटू शकता, त्यांच्याकडून तुम्ही ऍडवाइस घेऊ शकता. पण आपल्याकडे बऱ्याच वेळेला काय होतं, ड्यू टू शायनेसमुळं हे सर्व आजार काय केले जातात, हिडन केले जातात, लपवले जातात आणि त्याचे परिणाम नंतर खूप भयंकर होतात. तर फ्रेंड्स, आजच्या सेशनमध्ये आपण खूप छान आणि इंटरेस्टिंग माहिती पाहिली आणि आय होप की तुम्हाला या रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बद्दल थोडी तरी अवेअरनेस आली असेल आणि तशाच पद्धतीची अवेअरनेस तुम्ही देखील आपल्या सोसायटीमध्ये कराल. ओके, तर फ्रेंड्स, इथे आपला जो काही थर्ड चॅप्टर होता ज्याचं नाव होतं लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट सेकंड, तर इथे संपतो. तर लवकरच भेटूया पुढील चॅप्टर सोबत. तोपर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास करा अँड गाईज, जर तुम्हाला हा सेशन आवडला असेल तर नक्की तुम्ही, जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला हा सेशन खरंच आवडला आणि समजला असेल तर तुमच्या जे काही फ्रेंड्स असतील त्यांच्याशी शेअर करा आणि लाईक करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढील सेशनमध्ये. बाय बाय, काळजी घ्या. थँक्यू.